हॅलो, आज आपण बघणार आहोत आयशॅडो दोन प्रकारे कसे लावू शकतो, एक फिंगर्सने आणि ब्रशेसने. आता स्टार्टिंगला मी तुम्हाला ब्रशेसने आयशॅडो कसा क्रिएट केला जातो ते दाखवते. फर्स्ट मी कन्सीलर अप्लाय करते. हे कन्सीलर ब्लेंड करायचं आहे. नंतर पावडरने फिक्स करायचं आहे. आता आपण पावडर टॅपिंग करत आहोत. आता मी ब्लेंडिंग ब्रश घेते, ह्याने क्रीज लाईन ड्रॉ करते. क्रीज लाईन ड्रॉ केली आहे. थोडं डेप देण्यासाठी मी थोडं अजून एक डार्कर शेड घेते. हा फ्लॅट ब्रश आहे, ह्याने पिगमेंटचा वापर होतो. ह्याचा ह्याला थोडं वेट करायचं. पिगमेंट लावून झाला आहे, आता मी लिक्विड लायनर लावते. आता मी वॉटरप्रूफ मस्कारा लावते. मी फेसेस कॅनडाचं काजळ लावते. हा स्मजिंग ब्रश आहे, अंडर आय स्मज करतो ह्याने. थोडंसं तिचं अंडर आयज मी ब्राऊन शेडने स्मज करते. तर अशा प्रकारे तुम्ही आयशॅडो क्रिएट करू शकतात ब्रशने. ह्याआधी आपण बघितलं ब्रशने कसं आयशॅडो क्रिएट केला जातो. आता मी तुम्हाला फिंगर्सने कसं आयशॅडो क्रिएट केला जातो ते दाखवते. फर्स्ट मी कन्सिलर अप्लाय करते. थोडं मी स्पॉंजने ब्लेंड करते. पावडर टॅपिंग करते. आता मी हा शेड घेते, थोडं लाईटिश ब्राऊन. त्याने मी क्रीज क्रिएट करते. आणि दुसऱ्या बोटाने ब्लेंड करते. आता मी हा पिगमेंट घेते आहे, थोडा कॉपरिश आहे. बरोबर सेंटरला अप्लाय करा. कॉर्नर्सला डेप देण्यासाठी मी परत ब्राऊन शेड घेते. आणि दुसऱ्या बोटाने स्मज करते. मी लिक्विड लायनर लावते. वॉटरप्रूफ मस्कारा लावते. आता मी काजळ लावते. आता मी हा ब्राऊन शेड घेऊन अंडर आईज स्मज करते. दुसऱ्या बोटाने ब्लेंडिंग करायचं आहे. अशा दोन्ही प्रकारे आपण आयशॅडो क्रिएट करू शकतो. हे ब्रशने केलं आहे आईज क्लोज, आणि हे फिंगर्सने केलं आहे आयशॅडो.